घाटकोपरची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. ट्रॅफिक पोलीस, मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेची यंत्रणा, फायर ब्रिगेड हे दाखल झालेले आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे. फार मोठ्या युनिटचा हा कॉलअप आहे. NDRF, मुंबई फायर ब्रिगेड, मुंबई पोलीस तसेच अनेक यंत्रणा आणि खासगी लोक देखील मदत करत आहेत. स्पेशल इक्विपमेंट बोलावलेलं आहे आणि 5 ते 6 हेवी ड्युटी क्रेन्स देखील काम करत आहेत. आतापर्यंत जवळजवळ 61 ते 65 लोकांना रेस्क्यू केलेला आहे. या घटनेमागे स्थानिक पोलिसांनी गुन्हा देखील नोंद केलेला आहे आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली आहे. आणि दुःखद अशी ही घटना आहे. घटना झाल्यानंतर पोलीस महापालिकेचे फायर ब्रिगेड सर्व इकडे दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. आपण बघता की फार मोठ्या वेटचा हा कोलॅप्स आहे आणि त्यामुळे स्पेशल इक्विपमेंट आता बोलवलेलं आहे. 5-6 हेवी ड्युटी टनेजच्या क्रेन्स पण काम करत आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 61-62 लोकांना रेस्क्यू केलेला आहे. दुर्दैवी मृत्यू पण याच्यामध्ये झालेले आहेत. यामध्ये स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे 353/2024 क्रमांकाचा, Section 304, Section 338 आणि इतर सर्व सेक्शन्स जे लागू होतात ते या गुन्ह्यामध्ये अप्लाय केलेले आहेत आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आश्वस्त करू इच्छितो. सर, आता आतमध्ये किती कोणी अडकलं असेल असे काही तुमच्याकडे माहिती आलेली आहे? आतमध्ये गाड्या थोड्याशा दबलेल्या दिसत आहेत आणि त्यामुळे दुर्दैवाने लोक अडकलेले असावेत. NDRF, मुंबई फायर ब्रिगेड, मुंबई पोलीस, इतर सर्व अनेक खाजगी लोक देखील मदत करत आहेत आणि ते उचलण्याचा कापण्याचा, इथे पेट्रोल पंप असल्यामुळे काही लिमिटेशन्स आहेत. कुठल्या प्रकारचं इक्विपमेंट वापरता येऊ शकतं याचं पण लिमिटेशन आहे. पण या सर्व परिस्थितीची सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अतिशय तनमननी एक आपलं प्रयत्न सुरू आहे आणि आपल्याला थोड्या वेळात आपल्याला याच्यात काही ना काही रिझल्ट दिसेल.